नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मी सोमाने. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानू इच्छिते की आपण माझ्या या चॅनलला चांगला प्रतिसाद दिलाय. असाच एक फीडबॅक आला होता की मॅडम, तुम्ही हिंदी व्हिडिओ घेऊन येता पण मराठीतून एक व्हिडिओ घेऊन या. तर आजचा हा व्हिडिओ खास मराठी भाषा जाणकारांसाठी. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना माझी विनंती अशी आहे की आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर खाली दिलेल्या बेसिक हेल्थ लॉजिक समोर जे लाल बटन दिसतंय सबस्क्राईबचं, त्यावर क्लिक करा आणि सोबत घंटीचे चिन्ह दाबा. त्याने काय होईल, जेव्हा मी एखादा व्हिडिओ अपलोड केला तर तेव्हा तुमच्याही फोनची घंटी वाजेल. कोरोनाग्रसित पेशंटचा ग्राफ घसरतच होता, तोवर झिका व्हायरसने डोकं वर काढले. आता हा कोणता नवीन व्हायरस जो केरळमध्ये धुमाकूळ घालतोय. झिका व्हायरसचे अधिकाधिक रुग्ण केरळ जिल्ह्यात आढळून येत आहेत. त्यातला त्यात पहिला रुग्ण झिका व्हायरसचा 28 जूनला आढळून आलाय आणि ती होती एक गर्भवती महिला. अर्थातच गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका जास्त आहे. ही झिका व्हायरस म्हणजे नक्की काय आहे, याची लक्षणं कोणती, कोणती खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल, हे सर्व आज आपण जाणून घेऊया. झिका विषाणूचा संसर्ग हा डासांमुळे होणारा व्हायरल संसर्ग आहे. हा संसर्ग डासांच्या एडिस प्रजातीद्वारे पसरतो. एडिस डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांमध्ये विषाणू पसरवितात. गर्भवती महिलांवर झिका विषाणू प्रभाव करतो. यामुळे झिका विषाणूची लागण झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांमध्ये मायक्रोसेफॅली होऊ शकते. मायक्रोसेफॅली हा एक दुर्मिळ जन्मदोष आहे ज्यामध्ये बाळाचे डोके अपेक्षेपेक्षा लहान असते. झिका विषाणू कसा पसरतो? झिका विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने एडिस डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. एखाद्या व्यक्तीस डास चावल्यामुळे संसर्ग झाल्यास झिका विषाणू त्यांच्या रक्तात काही दिवस तर काही लोकांमध्ये जास्त काळ राहू शकतो. या संक्रमित व्यक्तींना चावलेला डास इतर लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग पसरवू शकतो. झिका विषाणूचा संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध किंवा दूषित रक्त स्तोत्रांसारख्या इतर माध्यमांद्वारे होऊ शकतो. आता बघूया झिका विषाणूची लक्षणे. ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, शारीरिक अशक्तता, डोळे लाल होणे, उलटी ही झिका विषाणूची लक्षणे आहेत. झिका विषाणूचा प्रसार होत असलेल्या प्रदेशातून परत आल्यावर आपल्याला लक्षणे दिसल्यास वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. झिका व्हायरसचे उपचार काय आहेत? झिका विषाणूच्या संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. उदाहरणार्थ डॉक्टर ताप आणि डोकेदुखीसाठी औषधाची शिफारस करू शकतात, म्हणजेच आपल्याला असलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. आता बचावाची कारणे कोणती? डास अंधार असलेल्या ठिकाणी, ओलसर जागी किंवा साचलेल्या पाण्यात असू शकतात, त्यामुळे डास चावण्यापासून स्वतःचा बचाव करावा. यासाठी बग स्प्रेचा वापर करावा, मच्छरदाणीचा देखील उपयोग करावा. तसेच झिका विषाणूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा व योग्य उपचार घ्यावा. हा विषाणू कोरोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यानुसार डासांच्या चावण्यापासून स्वतःचा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक आहे.
धन्यवाद।